मी आज सातारा जिल्ह्यात भेट दिल्यानंतर आज कोल्हापूरकडे जायला निघालो. कोल्हापूरच्या इथे आल्यानंतर शिरोली गावात आल्यानंतर पाहिलं की पुढे जायला काही रस्ता नाही. मुळात ही इतकी भयावह परिस्थिती आहे की मला बोट पण कलेक्टरमध्ये उपलब्ध करू, मी म्हटलं बोट उपलब्ध करून उपयोग नाही, कारण वातावरण एवढं भयानक आहे की बोट जर जी मदतकार्यात आत्ता बोट आहे ती माझ्यासाठी पाठवून तिथे अडथळा निर्माण करणं उचित होणार नाही. आणि कारण त्याच्यामध्ये कोणा अडथळे होतील की बोट कोणातरी जीव वाचवायसाठी ती कामात आणा असं मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. आज गेल्या 5-6 महिन्यामध्ये जो पूर आला ज्यावेळेस जी यंत्रणा त्यावेळेस ती काम करत केली आणि सगळ्यांना त्याचं ताकदीनं मदत देण्याचं त्यावेळेस झालं, पण ती परिस्थिती मात्र आत्ताच्या याच्यामध्ये सरकारी यंत्रणा सरकार म्हणून कुठेही ते दिसत नाही. आणि ज्या मदतीची ओढ पाहिजे किंवा सरकारने जे प्रशासन द्यायला पाहिजे त्या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये सरकारची अनास्था आणि सरकारचं गांभीर्य या विषयाकडे नसल्यामुळेच आज इतकी उदारक परिस्थिती या प्रमाणात या 2-3 जिल्ह्यामध्ये दिसून आलेली आहे. मला असं वाटतं की लवकर पूर ओसरेल. आणि काल कर्नाटकामध्ये अलमट्टी धरणाचं पाणी सोडलं गेलं यावरही माझा विश्वास वाटत नाही, कारण मी सांगलीमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे ते कमी होत नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की कर्नाटकाचं सरकार खोटं बोलतं आहे का किंवा आपलं सरकार खोटं बोलत आहे, कुठेतरी गडबड आहे. आणि ही परिस्थिती जर वेळीच हाताळली गेली असती तर आज ही परिस्थिती आलीही नसती, कारण 2 तारखेला साधारण पुरा पावसाने जोर धरला. पण मात्र राज्य सरकार दोनही पक्ष यात्रा काढण्यात मजबूर होते आणि ह्याकडे त्यांनी गांभीर्यानं बघितलं नाही. आणि मग पाऊस आणि हा पुराने जास्त वेढल्यानंतर यांना जाग आली, तोपर्यंत ती परिस्थिती त्यांच्या हातून गेलेली होती. NDRFची मदत आहे, जवान काम करत आहेत, पण ती तोटकी आहे. खरं तर हे आता राष्ट्रीय आपत्ती म्हणूनच या विषयाकडे बघितलं पाहिजे आणि राष्ट्रीय आपत्ती म्हणून हा विषय आता केंद्राकडे सोपवला पाहिजे. अजिबात वेळ न घालवता एक क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या मदतीनं केंद्र सरकारची सर्वतोपरी मदत घेऊन आणि ही परिस्थिती हाताळली गेली पाहिजे तरी असं मला वाटतं. पण सरकार गांभीर असतं तर हे मंत्री पर्यटनाला आल्यासारखे सेल्फी काढत बसले नसते. थोडी लाजही वाटत नाही मंत्र्यांना की आम्ही या संकटात सापडलेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी आलो की आम्ही पर्यटन करायसाठी आलो. लोक मरत आहेत आणि हे सेल्फी काढत आहेत याचंही निश्चितपणे दुःख आम्हा सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आहे. म्हणून एवढंच सांगेल की तातडीनं राष्ट्रीय आपत्ती घोषित करून या संदर्भात सरकारने मदतीची घोषणा करावी अशी सरकारला आमच्या सूचना.